नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आई वडिलांनी प्रचंड लाडात वाढवलेली एक मुलगी छान शाळा शिकते, कॉलेजला जाते आणि दिवस रात्र अभ्यास करून डिग्र्या मिळवते. या सगळ्यामागे ध्येय फक्त एकच, चांगली नोकरी मिळवणं. अशीच चांगली नोकरी देखील मिळते, पण हीच नोकरी प्रचंड हुशार, अभ्यासू आणि प्रामाणिक एम्प्लॉईचा जीव घेते. ही गोष्ट आहे ॲना सॅबिस्टियनची. ॲना सॅबिस्टियन पिरियल हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. पुण्यातील अर्न्स अँड यंग कंपनी अर्थात EY कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करणारी 26 वर्षीय CA ॲना या कंपनीत नोकरीवर रुजू झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात कामाच्या अतितणावामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार कल्याण मंत्रालयाने देखील घेतली. मात्र या प्रकरणामुळे कामाच्या ताणाशी संघर्ष करत जगलेल्या लाखो तरुणांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या संदर्भातला टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. कामाचा ताण ठरतोय जीवघेणा. ॲनाच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या तिच्या आईने कंपनीच्या प्रमुखांना लिहिलेले पत्र व्हायरल झाल्यानंतर या घटनेचं गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात आलं. ॲनाला अनेकदा रात्री काम करण्यास सांगितलं जायचं. वेळेत काम पूर्ण करण्याचं प्रेशर असायचं, त्यामुळे तिच्या झोपेच्या आणि जेवणाच्या वेळा बिघडल्या. मानसिक ताण आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणचा ताण ही जागतिक समस्या बनली आहे. अनेक देशातील कामगारांना कमी मानधनात ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. मात्र भारतात या कामाच्या ताणाचे शिकार सर्वाधिक आहेत, हे नुकताच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आलं आहे. गॅलप स्टेट ऑफ ग्लोबल वर्कप्लेस या 2024 अहवालातून तब्बल 86% भारतीय हे कामाच्या ठिकाणी तणावात असून कार्यसंस्कृतीमुळे संघर्ष करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. केवळ 14% भारतीय हे आपल्या कामात आणि कामाच्या ठिकाणी समाधानी आहेत. या अहवालातून पुढे आलेली आकडेवारी ही भारतीय कामगारांच्या आणि पालकांच्या चिंतेचा विषय बनली आहे. मात्र या बदलत्या कार्यसंस्कृतीवर विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना नेमकं काय वाटतं याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. 26 वर्षीय CA ॲना हिचा मृत्यू झाल्यानंतर तरुणांमध्ये वाढत असलेला वर्कलोड, त्यामुळे होणाऱ्या शारीरिक समस्या, हा सगळाच प्रश्न आता ऐरणीवर आलाय. त्यामुळे याच सगळ्याबाबत बोलण्यासाठी माझ्याबरोबर काही तरुण आहेत. विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी ही मुलं आहेत, त्यांच्याकडून नेमका त्यांचा या सगळ्यातला आता अनुभव काय आहे हे मी जाणून घेणार आहे. तुला काय वाटतं, तू कुठल्या क्षेत्रात काम करतोस आणि सध्याचा वर्कलोड पाहता कुठल्या कुठल्या क्षेत्रांना हा त्रास जाणवतोय? मी आत्ता प्रोफेशनल सोशल वर्क या क्षेत्रामध्ये काम करतो. गेली 4 वर्ष मी या फील्डमध्ये ॲक्टिवली काम करत आहे. स्ट्रेस हा कामाचा आत्ता दुर्दैवाने का होईना पण भाग बनलेला आहे. सो या स्ट्रेस मॅनेजमेंट करणं खूप अवघड जातं आहे. आम्ही तरुण म्हणून प्रत्येक गोष्टीत, म्हणजे काम जेवढं ठरलेलं काम आहे त्यापेक्षा जास्त काम करावं लागतं आहे, भाग पडतं आहे. आणि एकदा सुट्टीच्या दिवशीसुद्धा कॉल्स येतात, कॉल अटेंड करावे लागतात. सतत व्हॉट्सअपला ॲक्टिव्ह राहणं कामाच्या संदर्भात हे सुद्धा म्हणजे राहावं लागतं आहे मजबुरी का होईना. त्याचं कारण असं की कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे आणि ते हेल्दी राहिलं नाही, दुर्दैवाने ते अनहेल्दी कॉम्पिटिशन झालेलं आहे. सो यामुळे स्ट्रेस खूपच वाढत चाललं आहे तरुणामधलं असं मला जाणवतं. तुझं एकंदरीत आत्तापर्यंतचं जो तू 4-5 वर्ष काम करतोयस ते पाहता तुला आता काय वाटतं की ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तरुणांकडे खरंच कुठला मार्ग आहे का? मार्ग तसा फक्त तरुणांकडे असावा, पण त्याचसोबत ज्या कंपनींमध्ये ते काम करतात, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये ते काम करतात, त्या ऑर्गनायझेशनने सुद्धा याची काळजी घ्यायला हवी की आपला जो एम्प्लॉय आहे, एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. जर स्ट्रेस येत असेल तर कदाचित तेवढा परफॉर्मन्स पण तुम्हाला चांगला मिळणार नाही. स्ट्रेस देऊन जो परफॉर्मन्स मिळतो तो कंपनीसाठी चांगला नाही आणि त्या व्यक्तीसाठीही चांगला नाही. सो स्ट्रेस मॅनेजमेंटचे काही सेशन्स असावेत, मेंटल जे काही असतील काउन्सिलिंगचे सेशन्स असावेत, त्यांना ब्रेक असावा एक, जो काही त्यांना हवा असेल, एक आठवड्याचा असेल, वर्षातून कमीत कमी 1 आठवड्याचा ब्रेक जरी त्यांना मिळाला ते रिफ्रेश होऊन काम करू शकतील. सो असे अनेक उपाय आहेत जेणेकरून रिफ्रेशमेंट होऊ शकते आणि स्ट्रेस कमी होऊ शकतो. तू कोणत्या फील्डमध्ये काम करते? मी एज्युकेशन फील्डमध्ये काम करते. गेली 1 वर्ष झालं मी त्या फील्डमध्ये काम करते. आणि जर म्हणजे बघायला गेलं तर वर्कलोड खूप जास्त असल्यामुळे, म्हणजे फायनान्शियल कंडिशनमुळे पण कधी कधी आपल्याला स्ट्रेस येतो. फायनान्शियल कंडिशनमुळे पण आपल्याला वर्क करावं लागतं आणि एका जागी, म्हणजे सध्या बघायला गेलं तर जॉब पण खूप कमी आहेत, त्यामुळे जो जॉब अवेलेबल आहे तो पण सध्याच्या तरुणांना करावा लागतो पॉप्युलेशन वाढल्यामुळे. आणि वर्कलोड जे काही असतं, म्हणजे सिनियर जे आपल्याला काही काम त्यांचं सुद्धा कधी कधी काम सांगतात, त्याच्यासोबत आपलं सुद्धा काही काम असतं आणि ते सगळं आपल्याला सांभाळून आपली मेंटल हेल्थ, त्याच्यानंतर आपला जो फिजिकल फिटनेस आहे तो सगळा सांभाळावा लागतो. आणि या सगळ्यांना म्हणजे
सांभाळूनच आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळे कधी काही वेळेस असं होतं की स्वतःवर एक प्रेशर येतो, वेगळाच लोड जाणवतो. आणि या सगळ्यामुळे अनेक तरुण व्यक्ती बऱ्याच वेळा आत्महत्यांचं प्रमाण पण त्यामुळे वाढलंय. किंवा आता जशी घटना घडली की वर्कलोडमुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय, तर याकडे तू कसं पाहते? हा, जसं की मी म्हटलं की सतत एक टेन्शन असतं माणसाला की आपण जर या गोष्टींमध्ये, म्हणजे सपोज आपल्या फॅमिलीमध्ये जरी काही फायनान्शियल इश्यू असेल किंवा अजून कुठला जरी प्रॉब्लेम असेल, आपल्याला जॉब हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल स्टेबिलिटी आणण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये. तर जे आता आपण बघतोय की एक टेन्शन असतं सतत युथमध्ये की पॉप्युलेशन वाढल्यामुळे माझा जॉब स्टेबल, म्हणजे गॅरंटी नाही आहे जॉबची, जॉब केव्हाही जाऊ शकतो. सगळेजण आता जॉबच्या पाठीमागे आहेत की कुठला ना कुठला तरी जॉब मला पाहिजे नाही, आणि असा जॉब पाहिजे नाही की तो स्टेबल राहिला पाहिजे. त्यामुळे जे काही आपले सिनियर वर्क आपल्याला देतात ते करणं आपल्याला भाग आहे. म्हणजे मनात ना कितीही जरी इच्छा नसली की मला हे काम करायचं नाही आहे, तरी सुद्धा एक टेबल, एक खुर्ची, एक कंपार्टमेंटमध्ये राहून तो जो काही वर्क आहे, वर्क प्रेशर हँडल करावं लागतं आणि ते काम वेळेवर पूर्ण करून द्यावं लागतं. त्यामुळे सतत मनावर एक ओझ किंवा ताण येतो आणि स्वतःकडे, सेल्फ केअरकडे लक्ष राहत नाही. म्हणजे स्वतः आपण काळजी घेत नाही आहेत किंवा डेली रुटीनमधनं आपल्याला वेळ मिळत नाही आहे. आणि जनरेशन म्हणजे जेवणापासून ते आपल्या हेल्थपर्यंत सगळ्याच गोष्टी ज्या काही बदलत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक वेगळा प्रेशर बॉडीवर येतो आणि बॉडी ते हँडल करू शकत नाही आहे. मुळात आपण बॉडीकडनं जेवढा एक्सपेक्ट करतोय ना, म्हणजे खूप जास्त आपण बॉडीकडनं एक्सपेक्ट करतोय आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला तेवढं केअर पण नाही करत आहे. त्यामुळे एक प्रेशर येऊन हार्ट रेट किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या वाढत चाललेल्या आहेत तरुणांमध्ये, पुरेशी झोप नाही आहे, त्याच्यानंतर ना कामावरनं आल्याच्या नंतरनं पण सतत मोबाईल बघणं, त्याच्यानंतर ना उद्याचं काही वर्क असेल ते पूर्ण करणं, जागं राहणं, कम्प्युटर लॅपटॉप्स यांसारख्या गोष्टी सतत हँडल करणं, यामुळे हार्ट रेट आणि स्ट्रेस वाढतोय यासारख्या गोष्टी होतात. काय झालं सध्या की लाईफस्टाईलमध्ये बदल झालाय, आपण जे जीवनशैली म्हणतो का, की सोशल मीडियामुळे असेल किंवा झोप व्यवस्थित न झाल्यामुळं किंवा आहार विहाराचा समन्वय न साधल्यामुळं की जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळं की आणि ज्यांना जॉब आहेत, समजा जॉब करतायत, त्यांना अशा गोष्टीमुळं काय होतं, ताणतणाव वाढतो आणि ताणतणावामुळं वाढल्यामुळं कामाचा बोजा असल्यामुळं की ते काम पूर्ण न झाल्यावर एक नैराश्यमध्ये जातं जीवन की आपल्याकडून काही काम झालं नाही. आणि काय झालं, अपेक्षा वाढलेल्या आता, समजा किंवा आपण ज्या क्षेत्रात जॉब करतोय त्या क्षेत्रातून आपल्याला जास्तीत जास्त कसा पैसा मिळेल, ह्या मोमेंटमध्ये किंवा पैसा कमवण्याच्या मोहापायी आपण आपल्या शरीराकडं, आपल्या जीवनशैलीकडं आपण लक्ष कमी करतो, त्यामुळं अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तुम्हाला काय वाटतं, हे जर आपल्याला कमी करायचं असेल, आपलं भविष्य चांगलं करायचं असेल सगळ्याच तरुणांचं, तर काय करणं अपेक्षित आहे? आपण अगोदर ठरवलं पाहिजे की किती तास आपण काम करायचंय किंवा किती तास आपण अभ्यास करायचा, किती आपल्या कामाचं स्वरूप काय हे आपण दैनंदिन जीवनामध्ये एक स्वरूप त्याचं बनवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण काम केलं पाहिजे, तर कुठंतरी आपला रोजचं रुटीन हे व्यवस्थित होऊ शकतं आणि आपण रोजचं ट्रॅकवर चालू शकतो. त्या जरी आपण असं ठरवलं तरी सुद्धा कंपन्यांकडून जो बॉस कडून जो लोड येत असतो त्याला ना आपण काही करू शकत नाही, तर कंपनीच्या दृष्टिकोनातून कंपन्यांनी सुद्धा काय शिकलं पाहिजे? कंपन्याला कसं माहिती का की त्यांचे कामाचे तास ठरून दिलेले असते, त्यावर आपण त्यांना जॉब विचारला पाहिजे किंवा कामाचं स्वरूप काय. कंपन्यांना कसं आहे, त्यांचं काही रूल असतात, नियम असतात, ते नियम ते फॉलो करत नाही, त्यामुळं असं होतंय. आणि काय झालंय, एक जर कामगार असेल, एकाकडून 10 लोकांचं काम करून घेतात आणि त्याला एक 10 जणांचा एकाला 10 जणांचं काम एकाकडून करून घेतात आणि त्या 10 जणांचा पगार बऱ्यापैकी वाचवला जातोय, त्यामुळं कंपन्या, प्रायव्हेट कंपन्या फायद्यात राहतात, त्यामुळे ही कामाचं त्यांचं स्वरूप आहे. तर ज्या कामाचं स्वरूप असं त्यांना ठरवलं पाहिजे की मनुष्यबळ किती लागतंय आणि किती मनुष्यबळाकडून किती काम करून घेतलं पाहिजे हे कंपन्याने ठरवलं पाहिजे. सध्याची बदललेली जीवनशैली आणि माणसाला, म्हणजे मानवाला लागलेला पैशाचा व्याप, म्हणजे मानव हा सध्या सुखट शोधतोय, तर हा माणूस सध्या सुख शोधतोय पैशामध्ये. म्हणजे आता आपण बघितलं तर पहिलं कसं असायचं की म्हणजे माणसाला पैसा हा खूप म्हणजे एकदम नगण्य आणि गुण होता, पण आता प्रत्येकजण जो तो पैसे मागायला लागलाय आणि तो जो तो पैसा हवे
आणि हे कंपनीचं कसं आहे, तुम्हाला एक ठरवून देते टार्गेट आणि ते टार्गेट पूर्ण करायचे 4 दिवस 8 दिवस, ज्यामुळे अतिरिक्त ताणतणाव राहणे, आपली म्हणजे जीवनशैली खाण्यामध्ये म्हणजे बरेच अपयोग, यामुळे हे सगळं हे केसेस व्हायला, आणि सध्याचा सोशल मीडियाचा म्हणजे जास्त अतिरिक्त वापर कारण मला वाटतं. नाही आता आपण कंपनीला पण सांगू शकत नाही ना, कंपन्यांचा म्हणजे मेन हेतू असतो, उद्देश त्यांचा असतो की जास्तीत जास्त नफा कमवणे, जास्तीत जास्त खर्च कमी करणे, जास्तीत जास्त नफा कमवणे. तर आपण त्यामध्ये जास्त त्यांना आपण काही एवढे करू शकत नाही, पण त्यांनी पण थोडे काही रूल थोडे चेंज करून सर्वांना समान न्याय द्यावं असं वाटते. योगा साधना, थोडे प्राणायाम, योगा, व्यायाम, कारण आता सध्या सगळी जीवनशैली बदलली, म्हणजे मानव हा झोपतोय संध्याकाळी 12 वाजता आणि सकाळी उठतोय 10 वाजता, तरी असं न करता माणसाने म्हणजे सगळ्या जीवनशैलीचा वापर म्हणजे पूर्ण असं बदललं पाहिजे, किंवा संध्याकाळी लवकर झोपणे पण ते शिकवत नाही, कारण कंपनीमध्ये सांगा तुम्ही एखादा जॉब जर 8 संध्याकाळी 8 ते 4 पर्यंत केला तर तुम्ही 5 6 8 तुम्ही उठू शकत नाही ना, म्हणजे परिपूर्ण झोपणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या जीवनशैली खूप बदलली, नाईट शिफ्ट डे शिफ्ट ह्याच्यामुळे सगळा परिणाम व्हायला लागले असं वाटतं. नक्कीच आपण बघतोय की कोणत्याही क्षेत्रातले तरुण असतील सगळ्यांमध्ये हीच एक समस्या आता गांभीर्याने जाणवतीये, ती म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा वर्कलोड वाढलेला आहे, बॉस काय म्हणेल याचं टेन्शन आहे, त्याचबरोबर आपला जॉब तर जाणार नाही ना याच्या भीतीमुळे, किंवा मग प्रमोशनच्या हव्यासापोटी कुठेतरी जास्त काम केलं जात आहे त्यामुळे जास्त वर्कलोड येतोय आणि त्याच्यात सगळ्याचा ताण येऊन शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक तणाव वाढत जातो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना ज्या काही येत्या समोर येताना दिसत आहेत, या सगळ्यावरती जितकं कामगारांनी लक्ष देणं गरजेचं आहे तितकंच लक्ष देणं कंपन्यांनी सुद्धा गरजेचं बनलंय. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी खडबडून जागे झालेत. कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज या संघटनेनं आता कामगार आयुक्तांकडे धाव घेत एनाचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करत वरिष्ठांकडून होणाऱ्या छळामुळे कर्मचाऱ्यांचे मृत्यू होत असल्यानं त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. तर आश्चर्य म्हणजे राज्य कामगार मंत्रालयाने हा आमचा विषय नसल्याचं म्हणत जबाबदारी झटकली असून केंद्रीय कामगार मंत्रालयाने मात्र लक्ष घातलंय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या कंपन्यांवर वचक ठेवण्यासाठी नेमकं काय केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काच बिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.